नमस्कार, जय महाराष्ट्र। 2 दिवसापासून ठाकरे गटातील हा आमदार आमच्या संपर्कात आहे व लवकरच तो प्रवेश करणार आहे अशी अवयी शिंदे गटातील त्यांच्या प्रवक्त्याने उठवली होती, परंतु आता त्याला त्या आमदाराने स्पष्ट नकार देऊन काय म्हटलं आहे ती संपूर्ण माहिती, ती बातमी आपण बघणार आहोत। परंतु जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, महत्त्वाची बातमी अशी आहे की गेल्या 1 वर्षापासून ठाकरे गटातील अनेक खासदार तसेच आमदारसुद्धा शिंदेगडात दाखल झाले, परंतु आता त्यांनी एक आवई उठवली आहे की हा आमदारसुद्धा आमच्या शिंदे गटात येणार, परंतु त्यास बाळापूर अकोल्याचे आमदार नितीन देशमुख हे आमच्याकडे येणार आहे अशी अफवा शिंदेगडाने पसरवली होती। मात्र आजच त्यांनी त्यावर स्पष्टपणे नकार देत माझे साहेब फक्त ठाकरेच आहेत व त्यांच्यामुळेच मी आमदार झालेलो आहे, माझ्या रक्तात गद्दारी कधीच नव्हती, त्यामुळेच मी गुवाहाटीला जाताना यांच्यापासून आलो व माझी निष्ठा दाखवली, त्यामुळे मी निष्ठावान आहे, बाकीच्यांसारखा गद्दार नाही, त्यामुळे शेवटपर्यंत माझे साहेब फक्त ठाकरेच आहेत, त्यामुळे मी कट्टर शिवसैनिक आहे व शिवसेनेतच शेवटच्या श्वासापर्यंत राहणार अशी गर्जना या आमदारांनी केली। त्यामुळे जी अफवा शिंदेगडाने पसरवली होती त्याला मात्र आत्ता कोणतेही पुरावे नाहीत असंच दिसतं। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, हे आमदार शिंदेगडात जातील का? आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।